जो मैदानात हरतो तो पुन्हा जिंकू शकतो, परंतु मनातून हरणारा माणूस कधीही जिंकू शकत नाही. मान्य आहे की वाईट वेळ सांगून येत नाही, पण जेव्हा कधी येते काहीतरी शिकवून तरी नक्कीच जाते. एकदा पडल्यावर हार मानली तर तुमच्या आयुष्यात कधीही यश मिळू शकत नाही. जीवनात सर्वात मोठा आनंद म्हणजे आपण करू शकत नाही असे लोक म्हणतात ते कार्य करणे होय. ध्येय कितीही उंच असले तरी मार्ग नेहमी पायाखाली असतो. देवासमोर केवळ प्रार्थनाच करू नका तर ध्यानही करा. प्रार्थनेत आपण देवाशी बोलतो तर ध्यानात देव आपल्याशी बोलतो. स्वतःला सोन्याच्या नाण्यासारखे बनवा, जे नाल्यात पडले तरी त्याचे मूल्य कमी होत नाही. शहाणा माणूस स्वतः चुका करत नाही, उलट तो इतरांच्या चुकांमधून सर्व काही शिकतो. आयुष्याची प्रत्येक सकाळ अटींसह येते आणि आयुष्याच्या प्रत्येक संध्याकाळी काहीतरी अनुभव देते. प्रामाणिकपणा ही फार महाग गोष्ट आहे. कुठल्याही फालतू माणसाकडून ती मिळण्याची अपेक्षा करू नका. मेहनत नावाचा मित्र सोबत असला की अपयश नावाच्या शत्रूची भीती वाटत नाही. जीवनातील समस्या पाहून कधीही निराश होऊ नका, कारण तुमचा वेळ कमकुवत आहे, तुम्ही नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.